यानंतर पुढली बातमी पावसाबद्दलची रावेर म्हणजे जळगावमधल्या रावेरजी त्या ठिकाणी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे रावेर, ता ता रावेर तालुक्यातील अहेरवाडी भिलाई धरण शंभर टक्के भरलं आहे मग रावेर तालुक्यामध्ये अहेरवाडी मध्यम प्रकल्प असलेला भिलाई धरण हे शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे या धरणाचा पाणी शेतीसाठी उपयोग होणार आहे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचं दिसून आलं त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या ता। पालघरच्या ग्रामीण भागात आजही शंभरपेक्षा अधिक गावपाण्यांमध्ये अजूनही दळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही आणि त्यामुळे ग्राम ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय मोखड्यातील किर्लोद ग्रामपंचायत हद्दीतील शेंड्याचा पाडा आंबेपाडा रायपाडा जांभूळपाडा इथे जाण्यासाठी रस्ता नसल्यानं इथले नागरिक जीवघेणा प्रवास करतात पाचशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नसल्यानं इथे शेकडो नागरिकांना एका सामाजिक संस्थेकडून बांधण्यात आलेल्या लहान ला, बंध लहान बंधाऱ्यावरनं वाहत्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे कायमस्वरूपी पूल बांधण्याची मागणी जी आहे ती ग्रामस्थ करत आहेत त्यामुळे पालघरमधल्या आदिवासी भागात अशा पद्धतीची ही परिस्थिती उद्भवणं हे काही नवीन नाही आहे पण नेहमीच येतो पावसाळा असं म्हटल्यानंतर कुठे पूल वाहून जाणं किंवा कुठे पुलाची व्यवस्थाच नसणं हे किती दिवस चालायचं आणि या आदिवासी भागांमध्ये जिथं दुसरीकडे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला हा जो काही दावा केला जातो तेव्हा ही दृश्य निश्चितच बघावी आणि त्यावरनं अधिकाऱ्यांनी ठरवावं की खरंच त्यांच्यापर्यंत पक्के रस्ते त्यांना दळणवळणाची व्यवस्था जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आली आहे का आजही त्यांच्या घरात कुठला व्यक्ती आजारी पडला तर त्याला साडी चादरीची किंवा चादरीची झुळी करून दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं अशी सगळी परिस्थिती या अमृत महोत्सवी वर्षात आपण देशात अजूनही बघतोय आता आहे सुरेखा लहू भागडे आम्हाला रात्री चार वाजेपासून मृत्य व्हायला लागले आम्हाला आता जायला नदीत न रस्ता नाही त्याच्यामुळे आम्ही आता लाकडावर तिला बांधून ते साईड मी नेणार आहोत नदी पार करून दवाखान्यात पोहोचवायचं पुढे वेळ देशातील एकमेव मंदिर असणाऱ्या भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेण्यासाठी बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथे भाविकांनी मोठी गर्दी केली विशेष म्हणजे जिल्ह्यातूनच नाही तर देशातील विविध भागातून दर्शनासाठी भाविक इथे येतात महत्त्व महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गोदावरी स्नान करून येतात यंदा मात्र यंदा मंदिराच्या बाजूने गोदावरी स्नान करून दिलं जात नाही म्हणून भाविक लहान मुलांसह कोणतीही सुरक्षा न बाळगता प्रवासी भाविकांनी खचाखच भरलेल्या होडीतून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी प्रवास सुरू केलेला आहे आणि यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जाते पुढे मग सध्या राज्यभरात